आपल्याला इथं ऑर्थोग्राफिक ड्रॉइंग दिले आहे, त्याचा आपल्याला आयसोमेट्रिक प्रोजेक्शनमध्ये आयसोमेट्रिक व्ह्यूमध्ये कन्वर्ट करायचा आहे. त्यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याला एक लाईन मारून घ्यायची आहे. फेंट लाईन मारून घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला आपला ड्राफ्टर 30 डिग्रीवर सेट करून त्या लाईनला 30 डिग्रीच्या अँगलमध्ये एक अशी लाईन मारायची आहे. तसंच दुसऱ्या बाजूला सुद्धा तशीच एक लाईन मारायची आहे. आता आपल्याला इथं 2D ड्रॉइंग दिलं आहे, म्हणजेच की ऑर्थोग्राफिक ड्रॉइंग दिलं आहे, त्याचं आपल्याला आयसोमेट्रिकमध्ये रूपांतर करायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथं डायमेन्शन दिला, त्याचा हा फ्रंट व्ह्यू आहे आणि हा टॉप व्ह्यू दिला आहे. आता टॉप व्ह्यूमध्ये आपल्याला ह्याची लेंथ आणि ह्याची ब्रिड्थ दिसते. तर सगळ्यात पहिलं आपल्याला याची लेंथ जी 120 दिली, तर फ्रंट व्ह्यूमध्ये आपल्याला याची लेंथ दिले बेस प्लेटची ती 120 दिले. तर आपण 30 डिग्रीवर ड्राफ्टरला सेट करून 120 डिग्रीची लाईन मारायची आहे. अशी एक 120 डिग्रीची लाईन मारायची आहे. त्यानंतर आपल्याला याची ब्रिड्थ दिले ती आहे 60. तसंच आता आपल्याला याचा ओरिजिन डाव्या बाजूला दिला आहे आणि तो इकडच्या बाजूला प्रोजेक्ट करायचा आहे. त्यासाठी आपल्याला ओ जो आहे तो आपला इथं मेन्शन करायचा आहे, हा ओ, आणि तो इक त्याच्या उजव्या बाजूला जातो आहे म्हणून त्याच्या उजव्या बाजूला आपल्याला काढायचा आहे. आता ह्या बेस प्लेटची हाईट आपल्याला फ्रंट व्ह्यूमध्ये दिसते. हाईट आपल्याला जी दिली बेस प्लेटची ती आहे 15. तर आपल्याला 90 डिग्रीच्या लाईनमध्ये आपल्याला बेस प्लेटची हाईट काढायची आहे. ड्राफ्टरला 0 डिग्रीमध्ये सेट करायचं आणि 90 डिग्रीची एक 15 सेंटीमीटरची लाईन अशी काढायची. आता आपल्याला ही बेस प्लेट दिसते. बेस प्लेट जी आहे ती वरती 15 सेंटीमीटरपर्यंत आहे. तर आपल्याला बेस प्लेट आधी पूर्ण बेस प्लेट काढून घ्यायचं आहे. ह्या लाईनला पॅरलल ही लाईन येणार. आता आपल्याला बेस प्लेट वरती एक असा आर्क दिसतोय ज्याची रेडियस 25 आहे आणि त्यामध्ये एक होल आहे जो की त्याचा डायमीटर 25 दिलेला आहे. तर आपल्याला इथं एक 25 रेडियस घेऊन याचा आर्क एक इथं काढायचा. त्यासाठी आपल्याला फोर सेंटर मेथड वापरायला लागणार, कारण की आपल्याला आयसोमेट्रिक कधी पण सर्कल दिसत नाही तर इलिप्स दिसतो. त्यासाठी आपल्याला एक रोम्बस जनरेट करावा लागेल. तो रोम्बस जनरेट करण्यासाठी आपल्याला इकडून एक ह्या बेस प्लेटचा मध्य काढ, तसंच इकडच्या बाजूनसुद्धा बेस प्लेटचा मध्य काढायचा. त्यानंतर ह्या लाईन्स अशा जुळवून घ्यायच्या. त्यानंतर आता काय करायचं, याचा जो डायमीटर दिला आहे 25, म्हणजे याचा रेडियस किती असणार, रेडियस असणार 12.5. तर आपल्याला 12.5 इकडच्या लाईनवरती आणि इकडच्या लाईनवरती प्लॉट करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला इलिप्स फॉर्म करायचा आहे.
त्यासाठी काय करायचं, ह्या लाईनला पॅरलल इकडे एक अशी लाईन मारायची, तशी दुसरी लाईन इकडं मारायची, तशीच एक लाईन इकडं मारायची आणि इकडं, त्याच्या अपोजिट पॉईंट जुळवून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये जो होल आहे तो आपल्याला असा काढायचा आहे. आता तसंच ह्या आर्कला इकडे एक्सटेंड करायचं आहे, तसंच ह्या आर्कला इकडे एक्सटेंड करायचं, तोच सेंटर ठेवायचा. आणि एक आर्क अशी मारायची. ही आर्क झाल्यानंतर ह्याची जी डेप्थ आहे ही तर फ्रंट व्ह्यूमध्ये दिसते, जी की आहे 15. तसं आपल्याला खाली ह्या सेंटरपासून 15 खाली एक पॉईंट घ्यायचा आहे, त्या पॉईंटवरती ठेवून आपल्याला तेवढंच डिस्टन्स घेऊन खालच्या बेस प्लेटला एक आर्क काढायचे. ही आर्क झाल्यानंतर हा जो पोर्शन आहे हा इरेज करायचा असतोय, पण तो मी स्केचपेननं काढल्यामुळे तसा राहिला आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे की ड्राफ्टरला परत 90 डिग्रीमध्ये सेट करून घ्यायचं आणि इथं आपल्याला 60 मधून 40 घालतो आपल्याला हे डिस्टन्स भेटते 20, तसंच इकडून एक 20 सेंटीमीटरची अशी लाईन घ्यायची 20 सेंटीमीटरची. तसंच आपल्याला हा जो डिस्टन्स आहे हा दिलेला आहे, जसं की आपल्याला इथं टॉप व्ह्यूमध्ये दिसते, तसंच हा डिस्टन्स 30 डिग्रीमध्येच घ्यायचा, 10 अशी मार्किंग करायची. त्यानंतर ड्राफ्टरला 90 डिग्रीमध्ये सेट करायचं. 90 डिग्रीमध्ये सेट केल्यानंतर आपल्याला ह्याची हाईट दिसते, हाईट जी आहे ह्याची ही 15 सोडून इकडनं इकडंपर्यंत 60 दिलेलं आहे, तर 60 मार्किंग करून घ्यायची. साठ मार्किंग करून घेतल्यानंतर आपल्याला हाचा ह्याचा जो डाया दिला आहे जो की 60 एम एम दिलेला आहे, तो इथं आल्यानंतर अर्धा कट झाला आहे आणि त्यानंतर एक लाईन आपण त्याला जोडणार आहे. आता
हा सर्कल काढण्यासाठी, हे दोन सर्कल काढण्यासाठी आपल्याला फोर सेंटर मेथड वापरायची, जी की आपण इथं वापरली आहे. आता फोर सेंटर मेथडसाठी आता आपल्याला इथं एक इलिप्स जनरेट करायला लागणार. तो इलिप्स जनरेट करण्यासाठी आपल्याला ह्याचं डिस्टन्स दे दिले, सेंटरचं, सेंटरचा डिस्टन्स द्यायचं 30 आहे. कुठल्या लाईनपासून? तर ह्या शेवटच्या लाईनीपासून इथंपर्यंत जे डिस्टन्स दिले ते 30 आहे. आपण 30 सेंटीमीटर जे असं पॅरलल घेऊन एक पॉइंट घेतला, त्यानंतर त्याच्यावरून एक असं 90 डिग्रीची एक लाईन काढायची. आणि आता आपल्याला त्याचा रेडियस दिला आहे 30, तो रेडियस आपल्याला ह्या लाईनीवरती इथं एक पॉईंट, इथं एक 30, इकडे 30 आणि इकडे 30 असं मार्क, इकडे 30 मार्किंग करायची गरज नाही आहे. आता मी काय करतो, आधी हा सगळा इलिप्स जनरेट करून घेतो, त्यानंतर मग तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. कारण की इलिप्स जनरेट करताना आता ह्याला खूप वेळ लागणार, व्हिडिओ खूप मोठा होणार, त्यासाठी मी इलिप्स जनरेट करून घेतो. आता इलिप्स मी जनरेट करून घेतला आहे. आता तुम्ही विचारणार की ह्या लाईन्स कुठून आल्या, तर ह्या लाईन्स टॉप व्ह्यूमध्ये आपल्याला दिसतात, जी की ह्याची जी लेंथ दिली ही 60 आहे, हे 10, हे 40 आणि हे 10, टोटल ह्याची लेंथ जी आहे 60 आहे. आणि ह्यांची ह्यांची जी लेंथ आहे ही 10 mm आहे. आता हा जो डिस्टन्स आपल्याला टॉप व्ह्यूमध्ये टोटल दिला आहे 60, पण आपल्याला हे जे आहे 40, कारण की आपण इकडे 20 सोडून आत घेतलं आहे, त्यासाठी हे जे डिस्टन्स आहे हे 40 मार्किंग करायचं आहे. हे 40 मार्किंग करून घेतल्यानंतर आता मी इलिप्स जनरेट करून ठेवले आहेत, त्यावरती फक्त आपल्याला आर्क मारायचे. आता आपल्याला इथे दाखवले की हा ह्याच्या सेंटर लाईनपर्यंतच आहे, आणि त्यानंतर एक अशी त्याला एक टँजंट आहे. तसंच आपल्याला काय करायचं आहे, तिथून असं ठेवायचं आहे ह्याला, आणि अशी लाईन मार्क करायची आहे. त्यानंतर आपल्याला हा जो सपोर्ट दिसतोय, हा सपोर्ट जो की 10 mm चा आहे, तो आपल्याला जी विड्थ जी आहे ती 10 आहे, तिला मार्क करून घ्यायचं आहे. तसेच इथं पण 10 mm मार्किंग करून
हा सपोर्ट असा जॉइंट करायचा आहे, हा सपोर्ट असा जॉइंट केल्यानंतर आता आपल्याला ह्याच्या आतलं जे डिस्टन्स आहे हे आपल्याला दाखवायला लागणार. ह्या लाईन जिथं मॅच होतील तिथं आपल्याला तिथंपर्यंतच आपल्याला मॅच करायचं आहे. आता आपले ड्रॉइंग जे आहे ती कंप्लीट झालेली आहे. तर आपला हा जो होता हा ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनवरून आपण आयसोमेट्रिक ड्रॉइंग आज बघितलं आणि थोडे व्हिडिओ असेच मी अपलोड करत राहीन. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.